आज जे काय झालं तेवढं फक्त मी सांगण्यासाठी म्हणून आज आता आपल्या समोर उभा आहे. पुढच्या 15 दिवसाच्या आत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ची जेवढी स्टेशन्स आहेत, त्याचे फुटओव्हर ब्रिज आहेत, त्या सर्व ठिकाणचे फेरीवाले 15 दिवसाच्या आत तुम्ही तिकडनं उठवले पाहिजेत. आज त्यांनी अनेक विषय मांडले की महिलांसाठी आज स्वतंत्र एकच गाडी निघते, त्या भगिनींसाठी म्हणून तुम्ही रेल्वे अजून वाढवाव्यात. तुम्ही लोकांना सांगितले अच्छे दिन आएंगे, अच्छे दिनलाही फसवलं. काय या रेल्वेच्या समस्या काय नवीन समस्या आहेत? किती वेळा आजपर्यंत यांच्या समोर मांडल्या परंतु त्याच्यावरती काही नाही. कंत्राटदारांकडनं पैसे खायला फक्त यांचे पुढे पुढे येतात. नवीन नवीन योजना काढायच्या, अंमलात आणायच्या नाहीत. मिळालं झालंच तर त्यातनं पैसे काढायचे. काल ते उर्जित पटेल आपल्या आरबीआयचे गव्हर्नर, त्यांनी आता काल सांगितलं की आधीच इथे मंदी सुरू आहे या देशामध्ये, अजून पुढच्या 5-6 महिन्यामध्ये अजून मंदी वाढणार. मंदी वाढणारचा अर्थ काय? अनेकांच्या नोकऱ्या जाणार. अनेकांनी विरोध केला तसं मला पण कळलंय. त्याप्रमाणे सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला पण विरोध केला, त्यांना रेल्वे मंत्री म्हणून काढून टाकलं. कोणासाठी आहे ती बुलेट ट्रेन? ज्या वेळेला पहिल्यांदा नरेंद्र मोदी म्हणाले की मी बुलेट ट्रेन करणार आहे, त्यावेळेला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मी होतो. आणि त्या जपानचा तुम्ही 1,10,000 कोटीचा कर्ज घेणार जपानकडनं. गंमत बघा, एका मुठभर लोकांसाठी म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन सुरू करणार तुम्ही, पण हे देशावरती 1,10,000 कोटीचं कर्ज काढणार काही मुठभर लोकांसाठी म्हणून, आणि कर्जाची परतफेड अख्खा देश करणार ज्यांचा या बुलेट ट्रेनशी काही संबंध नाही. की म्हणे मी मनमोहन सिंगांना सांगितलं होतं मुंबई अहमदाबाद ट्रेन सुरू करते, बुलेट ट्रेन सुरू करते आहे. उस बुलेट ट्रेन में बैठेगा तो कोई नहीं, लेकिन दिखा तो सकते है. वाह, पेट्रोलच्या दरवाढीबद्दल तुमचं अगोदरची विधानं काय होती मुख्यमंत्री असतानाची आणि आत्ताची विधानं काय आहेत? देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलची तुमची आधीची विधानं काय होती आणि तुमची आत्ताची विधानं काय आहेत? काल त्या आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलने सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही, जर कर्जमाफी दिली तर देश अजून खड्ड्यात जाईल, म्हणजे हे सरकार कर्जमाफी देणार नाही. मी तर खोटं बोलणारा पंतप्रधान याच्या अगोदर कधी बघितला नाही. आधी वेगळं बोलतो आणि नंतर वेगळं बोलतो. कापा, माझ्यासमोर जे चित्र उभं केलं ते आज मला कळतंय की माझ्यासमोर उभं केलेलं चित्र हे खोटं होतं. भारतीय जनता पक्षातल्या लोकांनाही माहिती आहे की हे सगळं खोटं चाललंय. हे जे विकास वेडा झालाय, ही जी स्लोगन आहे, ही भारतीय जनता पक्षातनं आलेली स्लोगन आहे. तुम्हाला वाटेल इतर कोणी काढली असेल, ही त्याच पक्षातनं आलेली स्लोगन आहे. हल्ली तर अनेक लोक अशी येतात आणि मला सांगतात की बाबा टेलिव्हिजन वरती ते नरेंद्र मोदी बोलायला लागले ना, तो आवाज ऐकूनच टीव्ही बंद करावा असं वाटतो, आवाजच ऐकू नये असं वाटतं. हे सगळे आजपर्यंतचे देशामधले सगळे प्रश्न तुम्हाला जर माहिती होते तर मग तुम्ही आज 3.5 वर्ष फुकट का घालवलेत? या प्रश्नांवरती लक्ष देण्यापेक्षा तुम्ही हे नोटबंदी, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, योगाचे प्रयोग या गोष्टी करत बसलात तुम्ही. आता ते GST आणलंय, त्याने अजून सगळेजण हैराण. काल काय म्हणाले? म्हणे आम्हाला जे म्हणे विरोध करतायत ते म्हणे देशाचं नाव खराब करतायत. तुम्ही म्हणजे कोण? देश. आमचा विरोध हा तुमच्या भूमिकांना आहे. नरेंद्र मोदींनी जर या देशातल्या घराघराचा जर कानोसा घेतला आणि ऐकलं तर या सरकारला शिव्या पडतायत. माझी या देशातल्या सर्व न्यायाधीशांना, सुप्रीम कोर्ट असतील तर हायकोर्ट असतील, या सर्व न्यायाधीशांना माझी विनंती आहे, हे इलेक्शन कमिशनर्स आहेत, या सरकारच्या नादी लागून तुम्ही निर्णय घेऊ नका. सरकार बदलत असतात. आज ज्या काही गोष्टी आज सुप्रीम कोर्टामध्ये येतील किंवा हायकोर्टामध्ये येतील तिथल्या न्यायाधीशांकडनं माझी अपेक्षा आहे की ते योग्य निर्णय घेतील, सरकारच्या बाजून निर्णय घेणार नाहीत. माझी या देशातल्या सर्व संपादकांना, माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे की या सरकारच्या भूमिकांच्या विरोधात तुम्हीही उठा, हे सरकार वटणीवरती आणा. एखादा पंतप्रधान किती बोलतो, इथे जाऊन भाषण कर, तिथे जाऊन भाषण कर, इकडे जाऊन भाषण कर, इकडे जाऊन भाषण कर. रोज आपलं टेलिव्हिजन लावला की आपलं तेच, टेलिव्हिजन बंद करून रेडिओ लावला त्यांची मन की बात. आजचा मोर्चा हा आम्ही शांततेत काढलेला आहे. जर तुमच्या वागणुकीत आणि तुमच्या यंत्रणेमध्ये जर समजा सुधारणा झाल्या नाहीत तर माझा पुढचा मोर्चा हा शांततेत निघणार नाही.